सांगली जिल्हा बँकेसाठी 85.31% मतदान झालेलं आहे. 23 नोव्हेंबरला आता मतमोजणी होणार आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा 23 नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागून आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज चुरशीनं मतदान पार पडले. सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. या निवडणुकीसाठी 85.31% मतदानाची नोंद झाली. निवडणुकीनंतर दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केलाय, त्यामुळे आता सर्वांच्या नजरा 23 नोव्हेंबरकडे होणाऱ्या मतमोजणीकडे लागून आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रणित सहकार विकास पॅनल रिंगणात आहे. या पॅनलचे 3 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत, त्यामुळे उर्वरित गटासाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलला टक्कर देण्यासाठी भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनल रिंगणात आहे. आज प्रत्यक्ष निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात 85.31% इतकं मतदान झालेलं आहे. मतदानानंतर दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला असल्याचं कळून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.